आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कुरुंदवाडच्या सायलीची राज्यस्तरीय कुस्तीत चमक, आता लक्ष राष्ट्रीय सुवर्ण बाल पदकाकडे. कुरुंदवाडच्या शाळा नंबर 3 मधील विद्यार्थिनी कुमारी सायली अमोल भूशिंगे हिने राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत चमक दाखवत खणखणीत यश मिळवलं. चार मुली झाल्या म्हणून वडील अमोल भूशिंगे कधीच नाराज झाले नाहीत. प्रत्येक मुलीकडे मुला समान पाहून त्यांना नेहमी मार्गदर्शन करतात. यातील सायली हिला कुस्तीची मोठी आवड, त्यासाठी त्यांनी विशेष काळजीही घेतली. मुलीमध्ये मुलग्याचे रूप पाहून समाधानी राहिल्यास मुलीही आपल्या आई वडिलांचे, शिक्षकांचे आणि गावचे नाव देशाच्या नकाशावर आणू शकतात हे कुमारी सायलीने दाखवून दिले आहे. राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत घवघवीत यश मिळवणाऱ्या कुमारी सायलीचे लक्ष आता राष्ट्रीय सुवर्ण पदकाकडे लागले आहे. महानकर न्यूज साठी कुरुंदवाडहून मोहन जमादार. नमस्कार, माझे नाव सायली. आमच्या आई वडिलांनी मला या पहिल्यांदा या शाळेत घातलं, कुमार नंबर 3 या शाळेत घातलं. त्यानंतर मला रोप शिकवणारे देवास टीचर, अश्विनी देवास टीचर हे आमच्या शाळेत आले. त्यानंतर माझ्या आई वडिलांनी मला अगोदर कुस्तीचा छंद होता. मग माझ्या आई वडिलांनी मला कुस्ती घातलं, प्रोत्साहन दिले. सायली, सुरुवातीला तू कोणत्या शाळेमध्ये किंवा कुठल्या तालुक्याचं, तू राज्यस्तरीय असू दे, तालुकास्तरीय असू दे, कोणकोणतं तू पुरस्कार किंवा बक्षीस घेतलंस काय सांगू शकशील? केंद्रात येते माझं कुस्तीमध्ये पहिला नंबर आला. तालुका नांदणी येते माझा पहिला नंबर आला. वारणानगर येते माझा दुसरा नंबर बसला जिल्ह्यामध्ये. आणि कुस्तीमध्ये या कुस्ती स्पर्धेत मी भाग घेतला. आता तू किती वेळा इयत्तेमध्ये शिकतेस? मी आता इयत्ता 6वीमध्ये शिकते. काय समोर स्वप्न ठेवलं आहेस तू? मी समोर स्वप्न ठेवले की आमच्या शाळेचं नाव पुढे जाऊन दे, भारत देश म्हणजे देशामध्ये तुझ्या शाळेचं, तुझ्या शिक्षकाचं आणि तुझ्या आईवडिलांचं नाव उंच व्हावं, हीच तुझी अपेक्षा आहे.